तई प्रज्ञा रोहित तई प्रज्ञा रोहित तई प्रज्ञा रोहित इतक्या साऱ्या रिक्वेस्ट आणि मी इतकी प्रवासामध्ये बिझी आणि मला व्हिडिओ बनवायला टाइम मिळत नव्हता हो पण रात्री एक व्हिडिओ बघितला आणि हसून हसून पोट दुखायला लागलं राव खरच ना याला रोहितला आता पहिलीपासून ऍडमिशन घ्यायची गरज आहे का सांगते चला छोट्याशा इंट्रो नंतर आणि छोटीशी क्लिप पण जॉईन करणार आहे ती क्लिप बघा खूप मजा येईल प्रॉमिस व्हिडिओ सोडून कुठं जाऊ नका व्हिडिओ स्टार्ट होईल छोट्याशा इंट्रो नंतर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया एका छोट्याशा इंट्रो नंतर नाही काय फुकट खाली फुकट भेटायचं नाही करायचं नाही काय नमस्कार मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शन चॅनल मध्ये कसे आहात आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार खुशच राहा आणि अभ्यासाचं काय महत्व आहे योग्य वेळेत लग्न होणं योग्य वेळेत मुलं होणं किती महत्वाचं असतं आणि अशा लोकांना कोण आदर्श मानतं यांना आज मला एक गोष्ट दाखवून द्यायची चला फटाफट व्हिडिओला लाईक करा हालत खराब झाली केस मध्ये टोपी घातली होती म्हणून केस आणि आपले सोनोग्राफी सक्सेसफुल झालेली फायनली आपल्याला परत जायची गरज नाही पडली आणि सगळं ठीक आहे पाळपाळ ओके हो आहे आता त्याचे अवशेष मोठे झाले बाळाचे <laughs> मी धावतच गेले गुगल वर म्हटलं आपलं काही चुकतंय का एवढे मोठे इन्फ्लुएन्सर बाबा ते बोलतायत म्हणजे खरंच असेल पोटामध्ये अवशेष असतात की काय म्हणून मी गुगल केलं अवशेष म्हणजे काय माझी हिंमत नाही झाली बाळाचे अवशेष म्हणजे काय सर्च करायची मी सर्च केलं मानवी अवशेष म्हणजे काय अवशेष म्हणजे मृतदेह थोडक्यात ठीक आहे इथे स्क्रीनशॉट लावलाय तुम्ही वाचा गुगल करा मानवी अवशेष म्हणजे काय तुम्ही तर शिकलाच असेल शाळा हा शिकला नाही किंवा नाही किंवा आत्ता व्हिडिओ बनवत बसला किंवा व्हिडिओ विडिओ तेव्हाच करत बसला असता किंवा किंवा शाळेतच खेळत बसला असताना तर ही वेळ आली नसती अवशेष वगैरे हा प्रकार चौथीलाच झाला होता असं मला तरी आठवतं आणि तू मराठी मीडियम मध्ये शिकलाय ना बरोबर ना तुला धड इंग्लिश येत नाही धड मराठी येत नाही मग आता काय कोणत्या लँग्वेज मध्ये शिकलाय तू आणि मोठा इन्फ्लुएन्सर आहे म्हणे आणि मी घरात बसून काम करतो एडिटिंग करतो म्हणजे भारी आहे तुझं घरात बसून काम काही काम बिम नसतं फक्त हे ब्लॉग बनवायचे हे थुकरेट ब्लॉग त्याच्यामध्ये नॉलेजचा पत्ता नाही आणि त्याला कमेंट करतात ताई दादा तुमची लव्ह स्टोरी सांगा मी सांगते तुम्हाला त्यांची लव्ह स्टोरी एक मामी होती आणि एक मामा होता आणि त्यांचा एक भातसा होता आणि मग त्यांच्याकडे तो भातसा राहायला गेला व्हिडिओ एडिटिंग करायचा मामीला भातसा आवडला भातच्याला मामी आवडली मग मामाचं मामीशी भाडण झालं आणि जसं मामाची पोरगी पटवतात लोक यांनी मामाची बायकोच पटवली आणि पळून घेऊन गेला आणि आता तो बाप होणार आहे तुम्हाला वाटेल अश्विनी काय एका शब्दाला धरून बसली आणि त्यावरतीच उईड बनवते हा शब्द जरी छोटा असला ना तरी त्याचा अर्थ खूप वेगळा आहे मान्य आहे मराठी प्रत्येकाची वेगळी आहे प्रत्येकाच्या मराठीमध्ये बरेच शब्द दुसऱ्यांच्या मते चुकीचे असतील पण अवशेष आणि अवयव याच्यामध्ये फरक आहे पोटामध्ये जे बाळ तयार होत आहे त्याचे अवयव तयार होत आहेत ना की अवशेष आउशेश। अवशेष हे मृत व्यक्तीचे असतात किंवा मृत एखाद्या वस्तूचे असतात त्याला अवशेष म्हणतात बाळाच्या पोटात ता अवयव तयार होत आहेत आणि हे खूप अपशकुनी म्हणता येईल किंवा अभद्र असा शब्द आहे जेव्हा आई प्रेग्नेंट असते त्याच्या पोटातल्या बाळाविषयी चांगलं चांगलं चांगल बोला आणि जर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती नसतील तर मग काय अर्थ आहे आणि एवढे मोठे इन्फ्लुएन्सर ताई दादा तुमच्याबद्दल सांगा ताई दादा तुम्ही किती शिकलात ताई दादा तुम्ही कुठे गेलात ताई दादा तुम्ही काय खाल्लं ताई दादा तुम्ही काय घातलं ताई दादा तुम्ही लग्न कसं केलं ताई दादा तुमचं बाळ कसं होत आहे हे प्रश्न विचारतायत लोक अनुकरण करतायत कारण इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्स करत असतात म्हणून त्यांच्या छोट्या मोठ्या चुका पकडल्या जातात चुकीच्या शब्दांना चुकीच्या उच्चारांना आपण कधीच काही बोलत नाही पण हा शब्द फार चुकीचा आहे पूर्ण त्या वाक्याचा त्या गोष्टीचा अर्थ बदलतो म्हणून या गोष्टीवरती मी पॉइंट आउट केलं बाकी माझं काही उद्देश नाही जाऊ दे झालं ते झालं जुनं सोडून देऊ आपण आता नवीन चुका झाल्या होत असतात चुका माणसाकडून ठीक आहे मान्य आता एक काम कर बायकोचा किचा महिना चालू आहे सव्वा ना तू पहिलीला ऍडमिशन घे आता ऍडमिशन ओपन होतील जून मध्ये पहिलीला ऍडमिशन घे म्हणजे डिलेवरी होईपर्यंत मग बाळ एक वर्षाचं होईपर्यंत तू दुसरा दुसरा वर्ग पास होशील मग बाळ थोडं मोठं होईल सहा वर्षाचं बाळ झालं की पहिलीला जातं ना तोपर्यंत तू बऱ्यापैकी पास होत पुढे जाशील म्हणजे जेव्हा तुझं बाळ शाळेत जाईल तेव्हा तू त्याचा अ आई घेऊ शकशील त्याचा अभ्यास घेऊ शकशील नाही तर बाप होणं सोपं नाही बाबा नुसतं जन्माला घातलं म्हणजे बाप नसतं होत नुसता पैसा कमवला पैसा पुरवला म्हणजे बाप नसतो होत अभ्यास पण घ्यावा लागतो शाळेत एक तर तुझी बायको दहावी नापास तू बारावी का अकरावी किती शिकला तुझं तुला माहिती अवशेष तुला माहित नाही अई काय माहिती असेल रे त्याला काय एडिटिंग शिकवशील आणि ब्लॉग कॅमेरा दिशील का हाय गाईज हाय गाईज माझ्या मम्मीने स्वयंपाक बनवला हाय गाईस माझ्या पप्पानी व्हिडिओ एडिट केला हाय गाईस हे करणार आहेस का मुलाला पण ब्लॉगर बनवणार का मग आमची पण मग असे रोस्टर येतील मग रोस्ट, रोस्ट करायला रिॲक्शन द्यायला ऐकत राव मग आयुष्यभर काय राव उ झालं गेलं विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे त्यामुळे तू पहिले ऍडमिशन घे आणि ह्या सगळ्या चुका होणार नाही आणि पिवे किवायने तिथे खेळ म्हणजे थोडस रन होईल खरंच यार ते पोटातलं बाळ पण हसत असल त्याच्या नशिबावर कि मी कोणाच्या घरात चाललो नेमकं काय मी कोणाशी माझं काय नातं कोणाशी कोणतं नातं आहे माझ्या शाळेचं कसं होईल माझ्या अभ्यासाच कसं होईल हे सगळे प्रश्न त्याला पडले असतील बाबा आणि ते स्वतःच्याच नशिबावर हसत असेल की मी चाललो नेमकं कोणत्या घरामध्ये जन्माला चला असू द्या यांच चालत राहील यांची क्रिंज आपण बघत राहूया असंच चालत राहणार आहे यांना काही फरक पडत नाही आणि व्हिडिओ छोटा झाला त्यासाठी खरंच सॉरी कारण खरंच टाइम नाहीये मी काही नाटक नाही करत आहे खरंच टाइम नाहीये पण नेक्स्ट मध्ये अबला का तबला हूं हो अबला नारी कोण आहे आप सबको पता आहे तर चला व्हिडिओला लाईक ला, ला, करा फटाफट आणि सबस्क्राईब करून ठेवा उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपला तबला बजाने वाले आहे आणि माझ्या व्लॉगिंग चॅनलला पण सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कारण आता आपण टांझाने फिरत आहोत सध्या शॉर्ट व्हिडिओ येतात तर मोठे व्हिडिओ एडिट करून मी अपलोड करेलच पण तोपर्यंत तो शॉर्ट व्हिडिओ बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद